आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल राष्ट्रमाता जिजाऊ सुदृढ बालक स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद स्पर्धेत तब्बल 121 बालकांचा उस्फूर्त सहभाग शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ सुदृढ बालक स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती सौ जयश्री धर्माधिकारी यांनी दिली शिरोळ नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ग्रामीण रुग्णालय शिरो येथे आयोजित या स्पर्धेत तब्बल एकशे एकवीस बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रतिसाद दिला स्पर्धे शिवज्ञ किरण पाटील इंगळे वय पाच महिने पासून ते वय वर्ष सहा वर्षापर्यंतच्या बालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धेचं उद्घाटन वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर लाटकर यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत तपासणीच्या वेळी कुमारी कुमार अभिनंदन प्रकाश कांबळे याला संशयित हृदयाचा आजार असल्याचं आढळून आल्याने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम बी कुंभोसकर यांनी पुढील उपचार व तपासणीसाठी सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथे संदर्भित केला आहे या घटनेमुळे अशा स्पर्धांमध्ये देखील बालकांची संपूर्ण तपासणी होऊन वेगवेगळ्या आजारांचे निदान होऊ शकते असा अनुभव या स्पर्धेच्या निमित्ताने निदर्शनास आला या yes, स्पर्धेसाठी शिरोळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एम बी कुंभोजकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ञ डॉ अमय माने रियाज अत्तार तसेच डॉ आर व्ही जाधव डॉक्टर श्रीमती एस एम वटकर डॉक्टर सवीरश्री पाटील डॉक्टर उमेश कळेकर डॉ पूजा पाटील तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील सर्व डॉक्टर्स व ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी वृद्ध यांचं सहकार्य लाभलं यावी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपनगराध्यक्ष योगेश पुजारी सार्वजनिक आरोग्य सभापती सौ करुणा कांबळे बांधकाम सभापती प्रकाश गावडे उपसभापती सौ सुनीता आर्गे नगरसेविका सौ सुरेखा पुजारी नगरसेविका सौ कुमुदिनी कांबळे नगरसेविका सौ अनिता संगपाळ नगरसेवक पद्मसिंह पाटील नगरसेवक तातोबा पाटील सामाजिक कार्यकर्ते गजानन संगपाळ विजय आर्गे अण्णापा पुजारी सूरज कांबळे सुभाष माळी खंडेराव हेरवाडे अभिनंदन बेळंकी जनार्दन कांबळे सोहन सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती या स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी चार वाजता हनुमान तालीम मंडळ गावडे गल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे महानकर शिरोळहून संदीप इंगळे